लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। जालना लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा। जालना लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे। डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही प्रश्न मांडले आणि सर्व मागण्या डॉक्टर कल्याण काळे यांनी मान्य केल्याने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही राज्यात ना युतीसोबत ना आघाडीसोबत स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली आहे, परंतु जालना जिल्ह्यामध्ये सध्याचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत कल्याणजी काळे यांना आम्ही पाठिंबा देण्याचं आज पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी बैठकीत ठरलेलं आहे। भाजपचं जे काही शेतकरी विरोधी धोरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मरण होत आहे, त्यामुळं एक सक्षम उमेदवार आपल्या भागातून गेला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं आपण शेतकरी एका जीवानं एका ताकदीनं एका दिलानं उभा राहिलं पाहिजे आणि त्यांना संसदेत पाठवलं पाहिजे। म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आजच्या विचारविनिमय बैठकीमधून एकच ठरले की सशर्त पाठिंबा, सशर्त यासाठी कारण की आमचं शेतकरी हितासाठी जे काही ते धोरणं ठरलेले आहेत, जे काही अटी निकष आम्ही त्यांच्या माननीय काळेसाहेबांसमोर ठेवलेले आहेत तेही त्यांनी मान्य केलेले आहेत की शेतकऱ्यांच्या हमी भावासह MSP गॅरंटी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी जे काही सानुग्रह अनुदान 2 लाख रुपये आहे आणि शेतकरी अपघात विम्यासाठी जी 2 लाखाची मदत मिळती तर त्यात वाढ होऊन 5 लाख रुपये ही मदत मिळाली पाहिजे। अशा इतर ज्या काही मागण्या आहेत आयात निर्यात धोरणावर केंद्र सरकारचं जे काही तुगलकी धोरण सध्याचं आहे तर ते येणाऱ्या सरकारमध्ये आपण संसदेमध्ये आवाज उठवून आयात निर्यात धोरणावर योग्य भूमिका मांडून शेतकरी हितासाठी आपण आवाज उठवला पाहिजे। या आमच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्यानुसार आज आम्ही पाठिंब्याचं एक भूमिका घेतलेली आहे। राज्यात कोणत्या पक्षाला पाठिंबा नसल्याची भूमिका घेतलेली असताना जालन्यात मात्र का असा पाठिंबा घेतला? जालन्याचा अधिकार दिला आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिकला निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे, त्यानुसार आम्ही ही भूमिका घेत आहोत की कारण की विद्यमान जे खासदार आहेत सत्ताधारी आहेत त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर अन्याय अत्याचार करण्यास पलीकडे दुसरं कोणतंही काम केलेलं नाही, शेतकरी हिताची कोणतीही भूमिका घेतलेली नाही। जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, स्वतःचा साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यालासुद्धा ते न्याय देऊ शकले नाही। त्यामुळं शेतकऱ्याच्या हिताचं जर भूमिका घ्यायची असेल तर अशा शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात कोणीतरी बोलावं लागेल आणि कोणाला तरी ताकद द्यावी लागेल, म्हणून ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आजचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुरेश काळे जिल्हाध्यक्ष। सर्वप्रथम मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धन्यवाद देईल आणि त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची जाण असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या स्तरावर मुभा दिली की आपण आपल्या लोकसभेच्या उमेदवाराला तुम्हाला ज्या योग्य वाटला तो तुमच्या बरोबरीचा वाटला तुमच्या काही गोष्टी त्याला पटत असतील तर त्याला आपण पाठिंबा द्या अशा पद्धतीची आत्ता तुमच्यासमोर त्यांनी सुतोवाच केला। मी सन्मान्य काळेसाहेब, सन्मान्य साबळेसाहेब हे 2 जिल्ह्याचे 2 यांचे प्रमुख आहे त्यांनाही धन्यवाद देईल आणि त्यांनी साधारणपणे माझ्याकडनं काही गोष्टी अशा वदवून घेतल्या की ज्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या साठी म्हणून मी काय काम करणार आहे का, जसं उदाहरणार्थ मिनिमम सपोर्ट प्राईजचा विषय आहे, त्याचबरोबर शेतकरी अपघात विमा आहे, त्याचबरोबर आत्महत्येचा विषय आहे, अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माझ्याकडे मांडल्या मी त्या सगळ्या गोष्टीशी सहमत आहे। त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याचा अपघात झाला त्याला विमा 2 लाख रुपयाने आज काही होत नाही, त्याच्यामुळे त्याचे मुलंबाळं उघड्यावर पडतात, त्याला 4 पैसे वाढून मिळाले पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे। ती त्यांची व्यक्तिगत भूमिका नाही, ही सर्व समाजातल्या शेतकऱ्यांच्यासाठी आहे। काय वावग आहे ते करणं, त्याचबरोबर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे। आम्ही तर त्यांनी हमीभाव मागितला, उद्या हमीभाव देण्याच्या दृष्टीने काही कायदाही करायची वेळ आली तर तोही करण्यात यावा
अशाही पद्धतीची भूमिका आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या प्रती आहे त्याचा त्या त्यांनी केलेल्या ज्या मागण्या आहे त्याला पूर्णपणे माझं समर्थन आहे. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही आमच्या या गोष्टी मान्य करणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आणि त्या बेसवर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.